शिशु संगोपन संस्था संचालित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर वेलकम्स यू ऑल। डियर स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न साइंस सब्जेक्ट ऑफ स्टैंडर्ड 6। इन दैट वी आर गोइंग टू लर्न द चैप्टर डिजास्टर मैनेजमेंट पार्ट 1। नाउ लेट अस स्टार्ट विद द चैप्टर। इन जुलाई 2014, द होल विलेज ऑफ माइन इन आंबेगाव तालुका पुणे डिस्ट्रिक्ट वॉज डिस्ट्रॉय इन द मैटर ऑफ मिनट्स ड्यू टू लैंडस्लाइड। मेनी पीपल्स गॉट बरीड अंडर द हिप्स ऑफ सॉइल्स एंड स्टोन्स एंड लॉस देयर लाइव्स। जुलाई 2014 पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव दरड कोसळून उद्ध्वस्त झाले। तेथील डोंगराकड्या कोसळल्याने माती दगड यांच्या ढिगाऱ्याखाली अनेक माणसे गाडली गेली आणि मृत्युमुखी पडली। चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे 2014 जुलैमध्ये माळीण गावची काय अवस्था झाली होती। इन नोव्हेंबर 2015 मेनी पीपल डाईड ड्यू टू द फ्लोडिंग कॉज्ड बाय हॅवी रेन्स इन तमिळनाडू। नोव्हेंबर 2015 तमिळनाडूत झालेल्या अतिवृष्टीने अनेक लोक मृत्युमुखी पडली होती। इन 1993 मेनी पीपल डाईड ड्यू टू अर्थक्विक इन खिलारी इन लातूर डिस्ट्रिक्ट। 1993 लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात तीव्र भूकंप झाल्याने हजारो लोकांचा मृत्यू झाला होता। चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे घरं कशी उद्ध्वस्त झाली होती। इवन टुडे पीपल ऑफ मुंबई फील सॅड ॲट द मेमरी ऑफ जुलाई 2005 वेन मेनी पीपल हॅड लॉस्ट देअर लाईव्स इन द डेली कॉज्ड बाय हॅवी रेन। जुलै 2005 आठवला की आजही मुंबईकरांच्या अंगावरती काटा उभा राहतो, कारण त्यावेळी मुसळधार पावसाने नदीचे पाणी तुंबल्याने महापूर येऊन लोकांचे खूप बळी गेले होते। नाउ वी विल सी वाय दीज ऑल इन्सिडेंट्स हॅपन, व्हॉट इज मीन बाय डिझास्टर। अ सडन इव्हेंट दॅट कॉज लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ प्रॉपर्टी अँड सोशल एस्पेक्ट्स of the nation or society is called as disaster। damage manje hani hone, property sampatti, social samajik। achanak udbhavnarya sankatamule rashtrachi kiwa samajachi mothya pramanat jeevit arthik ani samajik hani hote, asha sankatala aapatti manje disaster asa mhantat। Now we will see how and why do the following disasters occur। आपत्ती कशामुळे येते आणि कशा असतात ही आपत्ती हे आपण पाहणार आहोत। द फर्स्ट डिझास्टर इज फ्लोट्स ड्यू टू द हेवी रेनफॉल्स। फ्लोट्स म्हणजे महापूर, अतिवृष्टीमुळे येणारा महापूर। इन दिस पिक्चर वी कॅन सी द फ्लोट्स ड्यू टू हेवी रेन्स। अर्थक्विक अँड लाईटनिंग इज ऑल द आर डिझास्टर्स। भूकंप आणि विजांचे कोसळणे, व्हॉल्केनिक इरप्शन इज ऑल्सो वन ऑफ द डिझास्टर। ज्वालामुखी चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे ही एक आपत्ती आहे ज्वालामुखी। फॉरेस्ट फायर्स इज ऑल्सो वन ऑफ द डिझास्टर। जंगलाला अचानक लागणारी आग ही एक आपत्ती आहे। इन्क्रीज्ड रिस्क ड्यू टू द हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन द लिमिटेड एरिया। वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी वाढल्याने धोक्याची तीव्रता वाढते। Tremendous amount of constructions, irregular constructions has been increased। बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामे। Terrorism, crimes, bomb spots, fire and accidents is also the disaster।
दहशतवाद, दंगल, गुन्हेगारी यातून होणारे बॉम्बस्फोट, अपघात, हे सर्व आहेत आपत्ती. नाव वी विल सी द टाईप्स ऑफ डिझास्टर्स. डिझास्टर ऑफ टू टाईप्स, मॅनकाइंड डिझास्टर अँड नॅचरल डिझास्टर. नाव द फर्स्ट डिझास्टर इज अर्थक्वेक. मूवमेंट इन द इंटीरियर ऑफ द अर्थ रिलीज ट्रिमेंडस अमाउंट ऑफ एनर्जी. दिस कॉजेस सिस्मिक वेव्स लीडिंग टू मूवमेंट्स ऑफ द अर्थ सर्फेस लाईक ट्रेमर्स, शेकिंग्स, क्रॅकिंग्स. भूगर्भातील हालचालीमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते. त्याची परिणिती भूकंप लाटामध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाली होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडतात आणि यालाच आपण भूकंप असे म्हणतो. इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक, भूकंपाचे परिणाम. इफेक्ट्स म्हणजे परिणाम आणि अर्थक्वेक म्हणजे भूकंप. डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, दॅट इज बिल्डिंग, ब्रिजेस, रोड्स, रेल्वेज आर डिस्ट्रक्टेड. म्हणजेच बांधकामे, पूल, रस्ते, लोहमार्ग हे सर्व उद्ध्वस्त होतात. सेकंड इज चेंज इन द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ रिवर. नद्यांच्या प्रवाहाची दिशा बदलू शकते. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, मोठ्या प्रमाणात जीवित आणि संपत्तीची हानी होते. द नेक्स्ट डिझास्टर इज फ्लोड्स, अ फ्रिक्वेंटली अकरिंग नॅचरल डिझास्टर इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड इज फ्लोड्स ड्यू टू एक्सेसिव्ह रेन इन द सेम प्लेसेस कॉजिंग अ फ्लोड. नाव वी विल सी इफेक्ट्स ऑफ फ्लोड्स. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, सॉइल इरोजन, डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप्स, स्प्रेड्स ऑफ डिझीजेस. प्रॉपर्टी म्हणजे संपत्ती, सॉइल इरोजन म्हणजे जमिनीची धूप, क्रॉप्स क्रॉप्स म्हणजे पीक, डिझीजेस डिझीजेस म्हणजे रोग. इफेक्ट्स ऑफ फ्लोड्स म्हणजे महापुराचे परिणाम. पहिले आहे मोठ्या प्रमाणावर जीवित व संपत्तीची हानी होते. दुसरे आहे जमिनीची धूप होते. तिसरे आहे पिकांचे अमाप नुकसान होते. आणि शेवटचं आहे पूर आल्याने आजार, रोगराई यामुळे लोकांचे आरोग्य खालवते. द नेक्स्ट डिझास्टर इज स्टॉर्म्स. The formation of high and low air pressure builds in the atmosphere causes changes in the weather resulting in strong winds or storms. Storms म्हणजे वादळे. हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलामुळे वेगाने वारे वाहू लागतात आणि वादळे निर्माण होतात. Now we will see effects of storms. First is great damage in the storm affect region, tremendous losses of life and property, disruptions of electric supply, transport and communication. Effects of storms म्हणजे वादळाचे परिणाम. पहिले आहे वादळग्रस्त प्रदेशाचे अमाप नुकसान होते. जीवित व मालमत्ता याची प्रचंड हानी होते. इलेक्ट्रिक सप्लाय
म्हणजेच वीज पुरवठा, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन म्हणजेच दळणवळण यंत्रणा. वीज पुरवठा खंडित होतो, दळणवळण यंत्रणा खंडित होते. नाव नेक्स्ट डिझास्टर इज फॉरेस्ट फायर्स. अ फॉरेस्ट फायर इज अन अनकंट्रोल्ड फायर इन द फॉरेस्ट, पाश्चर अँड ग्रँड लँड. पाश्चर ऑर ग्रास लँड ड्यू टू नॅचरल ऑर मॅनकाइंड कॉजेस. फॉरेस्ट फायर स्प्रेड्स ॲट द ट्रिमेंडस स्पीड. फॉरेस्ट फायर्स म्हणजे वनवा. नाव वी विल सी इफेक्ट्स ऑफ फॉरेस्ट फायर. ग्रेट डॅमेज टू नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. पोल्युशन ऑफ एअर. नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी म्हणजेच नैसर्गिक साधन संपत्ती. वनव्याचे दुष्परिणाम याच्यामध्ये पहिला आहे नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रचंड नुकसान होते आणि हवा प्रदूषण होते. नाव वी विल सी डिझास्टर मॅनेजमेंट. टेकिंग स्टेप्स टू प्रिव्हेंट डिझास्टर्स, मेकिंग प्लॅन्स टू फेस डिझास्टर्स अँड डेव्हलपिंग द कॅपॅसिटी फॉर दॅट इज कॉल्ड डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे, त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन. द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी वॉज एस्टॅब्लिश इन 2005. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची 2005 स्थापना करण्यात आली होती. हियर वी हॅव फिनिश्ड दिस चॅप्टर. थँक्यू.